वेलकम टू द शिवन्यास फॅशन वर्ल्ड। तर आज आपण जे रेडीमेड कातरण आहे ते कातरणांचा वापर करून आपण एक ब्लाउज पीस कट करणार आहोत। तरी आपण बघूया ते कसं कट करायचं। तर इथे एक साईज घेतलेली आहे मी, त्या साईजनुसार मी हा ब्लाउज पीस कट करणार आहे। त्या ज्या कातरणामध्ये आपण बदल करायचा आहे तर जी माप दिली आहे त्या पद्धतीने आपण कट करून घेऊया। तर ही कात्रण आहेत, त्या कात्रण आपण आपल्या पिसावरती टाकूया। व्यवस्थित पिसावरती व्यवस्थितपणे सगळी माप टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यात थोडेफार बदल करणार आहोत। जसे आपले मापे आहेत त्या मापानुसार आपण त्याच्यामध्ये बदल करणार आहोत। तर हे मी टाकून घेतलं। बाही जी काही आपल्या बाहीची लांबी आहे ती लांबी घेऊन बाही खालून दुमडून घेऊया। बाहीची लांबी आहे 6 आणि त्याच्यात तुमडपट्टीसाठी 2 इंच घेतलेलं आहे। 1.5 ते 2 इंच घ्या आणि खालून दुमडून घ्या। त्याच्यानंतर ती माप टाका। ते झाल्यानंतर आपण पुढचं घेणार आहोत। आहे साईड पट्टी। साईड पट्टीमध्ये आपण इथं फिटिंगमध्ये 1-1 इंच प्रत्येक साईडनं घेणार आहे। बॅकसाठी सुद्धा आणि फ्रंटच्या पार्टसाठी सुद्धा कटोरी ॲज इट इज घ्यायची आहे आणि योगसुद्धा आहे असा घ्यायचा। तर हे झाले आहे टाकून आपले व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण ते चॉकने काढून घेऊया आणि मग त्याचं कटिंग करूया। ठीक आहे। तर मागचा गळा आहे 7 इंच, तर आपण या गळा बरोबर घेणार आहे 7 इंच। चॉकने व्यवस्थित तयार करून घ्या पार्ट। एक इंच प्रत्येक दोन्ही साईडनं वाढवून घ्यायचंय। 1 इंच फिटिंगच्या साईडनं वाढवून घ्यायचंय फक्त। जसं मी केलं आहे तसं बघून व्यवस्थित करा। ज्याच्याकडे हे रेडीमेड कात्रण आहे त्यांनी त्याचा वापर करा व्यवस्थित ह्या अशा पद्धतीनं। हा माझा 34 साईजचा जे कात्रण आहे ते कात्रण मी इथं वापरलं आहे आणि त्याची उंची पण बरोबर 13 इंच आहे। ह्याच्या कात्रणामध्ये 12.5 दिलेलं आहे पण मी 13 इंच बरोबर इथं रेडी 13 इंच दाखवलं आहे। तेवढं 13 इंच मी ॲज इट इज घेतलेलं आहे। ते मी त्याच्यात काहीच बदल केला नाही। जरी उंचीत तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता। ज्यावेळेस उंचीत तुम्ही बॅक साईडनं काही बदल करणार त्यावेळेस फ्रंट साईडला योकमध्ये थोडाफार जर वाढवणार असेल तर योक आपल्याला वाढवून घ्यायचा फ्रंट साईडचा। इथंही 1 इंच मी फिटिंग साईडनं वाढवून घेणार आहे। हा रेडी हे रेडी झाल्यानंतर खूप छान फिटिंग वगैरे येते ह्याची। त्याच्यामुळे हे तुम्ही ॲज इट इज जसं मी करते तसं करून बघा। ह्या पद्धतीने मी ब्लाऊज बनवलेला आहे। तो बनवलेला ब्लाऊज तुम्हाला दाखवेल आणि हा बनवून झाल्यानंतरही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल। तर इथं आहे जो फ्रंट आहे आपला, तर फ्रंट मी वरतून फक्त 4.5 इंचाचा फ्रंट घ्यायचा आहे। जे पुढचा गळा जो आहे तो फक्त ह्या पट्टीमध्ये 4.5 घेतलेला आहे आणि कटोरी आहे अशी टाकायची। म्हणजे कुठेही चेंजेस दुसरीकडे करण्याची गरज पडत नाही। फक्त फ्रंटला वरून 4.5 इंच घ्यायचा आणि तिथून ह्याला कटोरीचा आकार द्यायचा। जसं मी दाखवते तसं व्यवस्थित आकार देऊन द्या। बाकी कुठेही काही बदल करायचं नाही। कटोरी आहे तशी त्या कटोरीला ह्या पार्टला जोडून घ्यायची आणि ह्या फ्रंटच्या पार्टमध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं फिटिंगसाठीचं।
एक इंच वाढवायचं आहे ह्याच्यासाठी की ह्यांनी फक्त इथं एकच इंच फिटिंगसाठी दिलेलं आहे. तर एक इंच कधीकधी काही लोकांना कमी पडतं, त्याच्यामुळं आपण एक इंच किंवा अर्धा इंच वाढवून घेतलं तरी चालते. एक न जर तुम्हाला 1.5 इंचला फिटिंगसाठी तुम्ही घेत असेल तर अर्धा इंच वाढवून घेतला तरी चालेल. तसं मी 2 इंच घेते, त्याच्यामुळे मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. योगपट्टी आहे दोन्ही साईडने घ्या. ज्यावेळेस आपण आपल्या ह्याची उंची आपल्या ब्लाऊजची उंची उंची थोडी जास्त असेल इथं दिलेल्यापेक्षा, त्यावेळेस योगची उंची थोडीशी वाढवून घ्यायची. योगमध्ये बदल करायचा, फक्त दुसऱ्या कोणत्याही पार्टमध्ये बदल करायचा नाही. आता हे कट करून घेऊया. आपला बॅकचा पार्ट कट झालेला आहे. तर त्याच्यानंतर खाली थोडीशी लेंथ होती. हा ठीक आहे, ओके झाला आहे बॅक. त्याच्यानंतर कटोरी आहे अशी घ्या आणि दोन्ही जी टोकं आहेत ती टोके बरोबर जुळवून घ्या. आणि जुळवून घेऊन दोन्ही खालच्या साईडनं 1.5 आणि वरती 2.5 असं कटोरीचे टक्स टाकायचं आहे. जसं तुम्ही जसं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे आपल्या कात्रणामध्ये तसा कट घेतला तरी चालेल, पण मी घेताना दोन्ही साईड जॉईन करून टक्स घेते. आपलं कटिंग करून तयार झालेलं आहे. तरी तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज कट करून व्यवस्थित तयार करून बघा. बरोबर व्यवस्थित बसतो आणि साईज शेप ही व्यवस्थित येतात. ठीक आहे, थँक्यू.